2,66,00,000 मोगलप्पा पोघुल अपहार प्रकरणी सोलापूर मर्चंट बँकेचे संचालक आणि माजी महापौर जनार्दन कारंपुरी यांच्यासह 29 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सोलापूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूर या बँकेचे तत्कालीन संस्थापक चेअरमन मोगलप्पा पोघुल यांनी सन 1986 ते 1997 या कालखंडात त्यांच्याकडे कार्यरत असलेल्या 39 कामगारांच्या नावे बोगस कर्ज प्रकरण करून ती रक्कम स्वतः वापरली. त्यामुळे बँकेतील त्या कालखंडातील 35 संचालक आणि 5 तत्कालीन बँक मॅनेजर यांच्या मदतीनं 2,66,00,636 रुपयांचा अपहार केल्याबद्दल 29 जणांविरुद्ध दिनांक 27 जानेवारी 2000 रोजी जेलरोड पोलीस शहर पोलीस आयुक्त यांच्याकडं गुन्हा रजिस्टर क्रमांक 20/2000 प्रमाणे भारतीय दंडविधान कलम 409, 468, 471, 420, 120 ब प्रमाणे नोंदवण्यात आला होता. त्यानुसार पोलीस तपासावरून 29 जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केलं होतं. त्यानुसार पुढे RCC क्रमांक 280/2004 हे प्रकरण न्यायालयात सुरू झालं. सदर प्रकरणामध्ये एकूण 17 न्यायाधीश बदलून गेले. यामध्ये मोठ्या प्रमाणात साक्षी जबाब आणि पुराव्याची कागदपत्र असल्यानं या खटल्याचं काम प्रदीर्घ काळ चाललं. यातील 15 आरोपी सदर खटला न्यायप्रविष्ट असताना वृद्धापकाळानं मयत झाले. त्यामुळे केवळ 14 आरोपींविरुद्ध हा खटला चालवण्यात आला. सदरचं प्रकरण सर्वात शेवटी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नंबर 4 श्री संतोष कुर्वेसाहेब यांच्यासमोर सुनावणीस आलं. त्यावेळी या खटल्यामध्ये सरकार पक्षाकडून विशेष लेखा परीक्षकासह या प्रकरणातील 39 कर्जदारांपैकी 13 जणांचे साक्षी जबाब नोंदवण्यात आले होते. यामध्ये आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी सरकार पक्षानं कोणताही सबळ कागदोपत्री पुरावा सादर केला नाही, साक्षी जबाब पोलीस तपास यामध्ये विसंगती आहे, कोणत्याही साक्षीदारानं दोषारोप पत्रातील अपहार प्रकरणात आरोपीचा सहभाग असल्याचं ठोसपणे सांगितलेलं नाही, याशिवाय पोलीस तपास अधिकाऱ्याची साक्ष नोंदवली नाही, अशा अनेक त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन जोरदार युक्तिवाद केला. संस्थापक चेअरमन मोगलप्पा पोघुल वगैरे 35 संचालक व 5 तत्कालीन कर्मचारी बँक मॅनेजर कर्मचारी यांच्या विरुद्ध 2,66,26,636 रुपयाचा अपहार झाल्याबद्दल इंडियन पिनल कोड 409, 468, 471, 420 आणि 120 ब आणवे पोलिसामध्ये गुन्हा दाखल झालेला होता. त्यानुसार 29 जणांवरती म्हणजे त्यामध्ये बँकेचे तत्कालीन चेअरमन, व्हाईस चेअरमन, इतर पदाधिकारी, यामध्ये माजी महापौर जनार्दनजी कारंपुरी साहेब यांचाही समावेश होता. यांच्यासह 29 जणांवरती 2004 रोजी खटला दाखल झाला. त्या खटलाची सुनावणी अत्यंत प्रदीर्घ स्वरूपामध्ये झाली. जवळजवळ 16 न्यायाधीश या प्रकरणात बदलून गेले. त्यानंतर आज याचा निकाल चौथे जॉईंट CJCD चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग 1 आदरणीय कुर्वे साहेब यांनी दिला. यामध्ये सरकार पक्षाकडून 15 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली, परंतु एकही साक्षीदार या खटल्यातील घटनेशी पूरक नव्हता. कोणत्याही साक्षीदारानं या संदर्भात अपहार केल्याबद्दलचा अपहार केल्याबद्दलची सिद्धता कोणीही केली नाही. कोणतीही साक्ष ठोस स्वरूपात नव्हती. या संदर्भात आम्ही न्यायालयासमोर जोरदार युक्तिवाद केला. मी आणि माझे मित्र ॲडव्होकेट अमर कणकी, त्याचबरोबर ज्युनियर मित्र लक्ष्मण भोसले, युक्तिवाद आमचा ग्राह्य धरून निर्माण न्यायालयानं आज रोजी सर्वच्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयानं आरोपीच्या वतीनं करण्यात आलेल्या तोंडी आणि लेखी युक्तिवाद ग्राह्य धरून यातील आरोपी
माजी महापौर जनार्दन कारंपुरी यांच्यासह सर्वच आरोपींची सफळ पुराव्याभावी निर्दोष मुक्तता केली. मर्चंट सहकारी बँकेत विसर्जित झालेली बँक या बँकेच्या संचालक मंडळावर अपहाराचा गुन्हा दाखल. गेली 15 वर्ष डायरेक्टर आणि सेवकांच्यावर गुन्हा चालला, पण याच्यात डायरेक्टर आणि सेवकांचा काही संबंध नसताना आम्ही 15 वर्ष पायऱ्या चढून 15 वर्ष फिरलो, पण कोर्टाने आम्हाला न्याय दिला. या म्हणजे देर आहे दुरुस्त आहे म्हटल्यासारखं आम्हाला व्यवस्थित आज न्याय मिळाला. या कामी आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, ॲडव्होकेट लक्ष्मण भोसले, ॲडव्होकेट अमर कनकी, ॲडव्होकेट आलिशा मुलाणी यांनी काम पाहिलं, तर सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट व्ही एस बनसोडे मॅडम यांनी बाजू मांडली.